आधी आपण मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला वेबसाईट टाकायची आहे. आपण एज्युकेशन या वेबसाईटवरच ट्राय करून बघूया. एज्युकेशन डॉट महाराष्ट्र ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला असा काही डायलॉग बॉक्स दिसेल जिथून आपण लॉग इन करू शकणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्स्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ॲडव्हान्स्ड या खालच्या सर्वात खालच्या निळ्या टॅबला क्लिक तुम्ही क्लिक केलात की क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक वेगळ्या प्रकारची टॅब येईल. इथं कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट असं दाखवत आहे, त्यामुळे आपण सिक्युरिटी रिझन्समुळे आपल्या एज्युकेशनच्या वेबसाईटला जाऊ शकत नाही. परंतु ॲडव्हान्स्डला क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू एज्युकेशन या वेबसाईटला प्रोसीड करण्याची आपल्याला एक टॅब मिळते. आपल्याला फक्त प्रोसीड या बटनला क्लिक करायचं आहे, म्हणजेच वरती प्रोसीड टू एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन याला आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की लगेचच तुमच्यासमोर आपली एज्युकेशनची वेबसाईट ओपन होते, म्हणजेच सरळची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होते. आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण लॉग इन देखील करू शकतो. मी परत एकदा बॅक येतो, परत एकदा क्लिक करून तुम्हाला दाखवतोय की कशाप्रकारे या वेबसाईटवर आपण परत एकदा लॉग इन होऊ शकतो. तर लॉग इन करण्याची ही सोपी पद्धत आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही अनसिक्युअर वेबसाईटवरती आपल्याला लॉग इन देखील करता येतं. त्यामुळे या पर्याय